नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. कर्नाटकचा सत्ता स्थापनेची नाट्यमय वळणं संपली तोच स्थानिक निवडणुकीत हे सत्तेच्या खुर्चीसाठी चढाओढ पाहायला मिळते. पारनेरमध्येही असेच पदांचा पेच निर्माण झालाय. नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यानं 23 मे या दिवशी नव्या पदाधिकाऱ्यांची निवड होणार आहे. मात्र त्याआधीच शिवसेनेने फारकत घेतल्याचं दाखवत त्यांच्यातील 12 पैकी 7 नगरसेवक सहलीला गेल्यानं गदारोळ माजलाय. आमदार विजय औटी यांच्यावर नाराज झालेल्या नगरसेवकांनी थेट बंडाळी करत सहलीला गेलेत. उद्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीवेळी हे नगरसेवक येतील की आमदारांना जोर का झटका देतील याची उत्सुकता सध्या वाढली आहे. 2019 होणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 198 शिरूर विधानसभा मतदारसंघात मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलाय. या कार्यक्रमाअंतर्गत मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन 1 जानेवारी 2019 रोजी ज्या व्यक्तीचं वय 18 वर्ष पूर्ण होत आहे तसेच ज्या व्यक्तींची नावं अद्याप मतदार यादीत समाविष्ट करायची बाकी आहेत अशा मतदारांची नावं मतदार यादीत नव्याने नोंदवण्यात येणार आहे. तसेच मतदार यादीतील नावात काही दुरुस्त्या असतील तर त्याही केल्या जाणार आहेत याची सर्व माहिती शिरूरचे तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली आहे. राज्यभर सूर्यनारायण तापलेले असल्यानं उन्हाचा तडाखा भलताच वाढलाय आणि याच उन्हानं चक्कर येऊन पडल्याने अकोल्यातील एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. दुपारी 3 सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलेल्या सुरेश वाजे यांना उन्हानं चक्कर आली आणि त्यांचं डोकं पाईपवर आपटलं आणि त्यात त्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे आग ओकणाऱ्या उन्हाळ्यात बाहेर पडताना स्वतःची काळजी जरूर घ्या. उन्हाळ्यात लहान मुलं ट्रेक किंवा सहलीसाठी बाहेर जातात आणि असाच उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रतापगडावर गेलेल्या एका 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. किल्ल्याच्या पायऱ्या चढत असताना अचानक तटबंदीवरून निसटलेला दगड त्याच्या डोक्यावर पडला आणि या डोकं फुटून या चिमुरड्याचा मृत्यू झालाय. ओम प्रकाश पाटील असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. तो आपल्या कुटुंबियांसोबत प्रतापगड पाहायला आला असता 100 ते 150 फूट उंचावर दगडी तटबंदीवर माकडांचा कळप खेळत होता आणि यातीलच एका माकडाचा धक्का लागून तटबंदीवरून दगड निसटला आणि तो थेट ओमच्या डोक्यावर पडला. या प्रकारानंतर घरच्यांसह तिथे आलेल्या पर्यटकांना चांगलाच धक्का बसला. आपण सिनेमात एकाहून अनेक बायका असलेल्या पुरुषाची गंमत खूपदा पाहिली आहे. मात्र असाच प्रकार केल्यानं एका पोलीस कर्मचाऱ्याला घरचा रस्ता दाखवण्यात आलाय. पुण्यातील स्वारगेट पोलीस स्टेशनमधील पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव यांनी 3 लग्न केल्यानं पोलीस दलाची इब्रत कमी केल्याच्या कारणावरून त्याला निलंबित करण्यात आलंय. पहिल्या पत्नीशी जुळलं नाही म्हणून विजय जाधव यानं दुसरं लग्न केलं. तिच्याशीही वाद आणि भांडणं झाल्यानं त्यानं 3rd लग्न केलं आणि हा प्रकार ज्यावेळी त्याच्या दुसऱ्या बायकोला कळाला त्यावेळी तिनं पोलिसात तक्रार केली. त्यावेळी सगळा प्रकार उघडकीस आलाय. उन्हाळ्यात नगदी पिकं जळून जाऊ नयेत यासाठी घोडशाखेला पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार डिंभे धरणाच्या घोडशाखेला रविवारपासून पाणी सोडण्यात आलंय. पूर्वपट्ट्यातील लौकी, थोरांदळे, वळती, रांजणी या गावांमध्ये पाणी प्रश्न भेडसावत आहे. या पाण्यानं आता ही समस्या थोडीफार सुटेल अशी अपेक्षा आहे. देशातील लष्कराने बंद केलेले सर्व रस्त्यांचे मार्ग आता नागरिकांसाठी खुले केले जाणार आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत बैठक घेत हा निर्णय घेतलाय. या निर्णयानुसार पुण्यातील लष्कराने बंद केलेले रस्ते खुले होणार आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमधील 2 आणि खडकी कॅन्टोन्मेंटमधील 1 रस्ता आता वाहतुकीसाठी खुला आहे. या रस्त्यांमुळे वाहन चालकांना चांगलाच दिलासा मिळालाय. सध्या सोशल मीडियावर 12वीचा निकाल 27 मे आणि 10वीचा निकाल 6 जूनला लागणार असल्याचे मेसेजेस व्हायरल होत आहेत. मात्र 10वी 12वीच्या निकालांचे ही तारीख खोटी असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळानं दिली आहे. शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे या तारखांवर विश्वास न ठेवता विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत maharizalt.nic.in या संकेतस्थळावर भेट देऊन निकालांची माहिती मिळवावी. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमले आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाइव टीवी आपला विश्वास आपलं चॅनल.